हाय, आज आम्ही जातोय श्रीमईच्या फ्रेंडच्या बर्थडेला. विहानचा बर्थडे आहे, त्यासाठी श्रीमईनी असं एक गिफ्ट घेतलंय आणि ही श्रीमई छान आवरून बसलेली आहे. गोल गोल आणि ग्रीन कलरचा फ्रॉक घातलाय, ग्रीन आणि व्हाईट. आणि मी ही अशी ग्रीन कलरची आणि ब्राऊन कलरची साडी नेसली आहे. त्यानंतर श्रीमई घरीच काहीतरी डान्सच्या स्टेप करून दाखवत होती, गोल गोल राणी करत होती. तर तुम्ही बघू शकता श्रीमईचा उत्साह बर्थडेला जायचा. ॲक्च्युली गिफ्ट आहे आणि आपण जर तिला सांगितलं की तिकडे केक कट करणार आहे, तिकडे चॉकलेट्स खायचे आहेत, तर श्रीमई अशी रेडी असते एकदम. थोडा ड्रेस घालताना पहिले करते, पण मग मी माझं आवरलं की तीही तिचं आवरून घेते पटकन. त्यानंतर श्रीमईला श्रीमईच्या बाबांनी छान सँडल घालून दिला. मी खाली बसू शकत नव्हती कारण मी साडी नेसलेली होती, म्हणून श्रीमईच्या बाबांनी आज तिला सँडल घातला. हे जे सॉक्स आहे हे मी इथनं बेबी हगमधनं घेतलेले, हे अँटीस्किड आहे. तर हे 500 ला 3 होते, खूप छान सॉक्स आहे. आता थंडीच्या दृष्टीने तुम्ही मुलांसाठीही घेऊ शकता. आणि हे धुतले की परत नवेच, म्हणजे नव्यासारखेच दिसतात. अजूनपर्यंत एकही सॉक्स खराब झाला नाही. आणि स्पेशली आम्ही तो हरवला नाही कारण तो खूप महाग आहे म्हणून, नाहीतर बाकी वस्तू तिच्या हरवतात ती अशी टाकून देते बेडच्या मागे वगैरे. पण हे सॉक्स दिसले नाही की मी लगेचच चेक करते कुठे आहेत म्हणून. तर अशा प्रकारे आमची श्रीमई छान आवरून तयार आहे. व्हाईट आणि ग्रीन कलरचा सुंदर असा बार्बीचा फ्रॉक घातला आहे, हातात बँगल्स घातला आहे, आजकाल आवरायला आवडतं. आणि त्यानंतर आम्ही असं दोघीजणी लिफ्टमधून गेलो आणि बाबांनी आमचा व्हिडिओ काढला. आणि तिकडे विहानकडेही आम्ही भरपूर मजा केली. ॲक्च्युली आम्हाला लेट झालं, मला बरं नसल्यामुळे आम्ही थोडं उशिरा गेलो, कारण मुलांना नको इन्फेक्शन व्हायला. मला जरा आवाज बदलला होता माझा. मग आम्ही तिकडे गेलो तर त्यांचा केक कट झालेला होता, तर सगळेजणं बसले होते. तर तिकडे मुलांनी भरपूर बॅलून्स खेळले, श्रीमईनी तर भरपूर मज्जा केली. इकडनं जाताना श्रीमई जरा नाटक करत होती, त्रास दिला तिने आम्हाला. खाली बसून जात होती कळेत घ्यायसाठी, पण मग तिला सांगितलं की तुला चालतच यायचं आहे, तर मग ती चालत आली. आणि इकडे श्रीमईचे भरपूर फ्रेंड्स भेटले, सो दे आर प्लेईंग. श्रीमईला बलून्स आणि त्यांच्याकडे भरपूर खेळणे मिळाल्यामुळे श्रीमईला काहीच दुसरं नको होतं. नंतर आम्ही इकडे एक असा ग्रुप फोटो काढून घेतला. ॲक्च्युली हे सगळे आमचे फॅमिली फ्रेंड्स आहे, आम्ही संध्याकाळी सगळे सोबत खेळत असतो. हे 4-5 जण एका एजचे आहे. श्रीमई 2 वर्षाची आहे, श्रीणिका, शर्विल आणि विहान थोडे मोठे आहे 6-6 महिन्यांनी तिच्यापेक्षा. तर आम्ही इकडे खाली खेळतो सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेस, पोरांना एकत्र आणून खेळतो. भरपूर ॲक्टिव्हिटीज करतो पोरांच्या, कोणी बॉल घेऊन येतं, कोणी गाळ्या घेऊन येतं. तर आमचा असं संध्याकाळचा प्ले टाईम खूप मजेशीर असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.